नमस्कार, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आज आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुळात देश बदलतो आहे, ये नया भारत है. निश्चितच बदल हा प्रकृतीचा नियम आहे, पण बदलताना आपण मूळ विचार संस्कार सोडून नव्या बदलाबरोबर जाणार आहोत का? स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी, ज्या हुतात्म्यांनी, ज्या महात्म्यांनी आपलं जीवन या कार्यासाठी आहुती स्वरूपात दिलं, त्यांच्या विचारावरूनच आज समाज लढणार आहे का आणि पारतंत्र्यात जाणार आहे का असा प्रश्न तयार झाला आहे. आणि यासाठी म्हणून आज आपण चर्चा करणार आहोत, मुख्यतः ती महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्याबरोबर. सर, खूप खूप स्वागत. सर, मुख्यतः आजच्या परिस्थितीमध्ये ज्या स्वरूपामध्ये स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यवीर अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये जो विचारांचा एक द्वंद्व तयार केलं जात आहे आणि त्यातून राजकीय पोळी भाजली जाते आहे, तुम्ही कसं बघतात? मुळात यातून जे साध्य आपल्याला हवं आहे त्या साध्याकडे आपण प्रवास करतो आहे असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं की आजच्या वेळेत देशासमोर जे गंभीर प्रश्न उभे आहेत त्यांच्यापासून लोकांचं लक्ष दुसरीकडे टाकण्याचा च्या मोहिमेत हे जे आपले सगळे जे आराध्य मूर्ती आहेत त्यांचा उपयोग केला जातो आहे. आणि कारण मला असं ठामपणे वाटतं की सगळ्यांचे महत्त्वाचे योगदान होते आपल्या स्वातंत्र्यात, त्याच्यात आपण शंका करायची गरज नाही आहे. अगदी. कोणी आपल्या जीवनाच्या पूर्वी काळात ते योगदान दिलं, कोणी जीवनभर ते योगदान दिलं. बलिदान सर्वांनी केलं होतं, बलिदानांमध्ये तुलना होऊ शकत नाही. आणि जे सत्य आहे ते ऐकून घेण्याची आपल्यामध्ये ताकद आणि क्षमता पण असावी लागते. ते तेव्हाच होते जेव्हा आपले जे दैवत ज्यांना आपण मानतो त्यांच्या बाबती आपल्याला खरं खुरी जाणीव असते तेव्हा. जर आपल्यामध्ये आपल्या आराध्य व्यक्तीच्या बाबती समज असेल तर काहीही प्रश्न कोणीही उचलला तर त्याचा जबाब देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हा विश्वास आपल्याला ताकद देतो. ज्यांच्याकडे ते ताकद नाही आहे, ज्यांच्याकडे ते ज्ञान आणि समज नाही आहे, त्यांना मग दडपशाही करावी लागते की बोलायचं नाही. महाराष्ट्रामध्ये ह्यांच्या बाबती बोलायचं नाही, बंगालमध्ये त्यांच्या बाबती बोलायचं नाही, राजस्थानमध्ये फलाण्याबाबती बोलायचं नाही, कर्नाटकमध्ये ढिकण्याबाबती बोलायचं नाही. हे सगळं कारण आपल्यामध्येच समज कमी आहे म्हणून हे सगळं होतं. आणि मेन कारण हे आहे की जे आपल्या वर्तमानाला ग्रस्त करणारी प्रश्न आहेत महत्त्वाची, त्यांच्याकडून आपलं लक्ष दूर करण्यात आलं. मी आजच माझ्या ह्याच्यात बोललो की आता अशी परिस्थिती झाली आहे की दररोज सकाळी उठून प्रश्न हा उठतो की आज गांधींबाबत कोणची शंका कुशंकाचं निवारण करावं लागेल, असं एक उद्योग सुरू झालेलं आहे. हे त्याच्यासाठीच आहे की सध्याची परिस्थिती अशी आहे की त्याच्यावर आपलं लक्ष नाही राहण्यासाठी हे सगळे प्रयोग केले जातात. अगदी. पण सर, तोच विचार परिपक्व होतो ज्याची चिकित्सा होते, आणि ज्याची चिकित्सा होत नाही तो अपूर्ण असतो. हो. आणि गांधींच्या विचारांची चिकित्सा ही सर्व पातळीवर होते आणि तो पूर्णत्वाकडे सातत्यानं प्रवास करत असतो. पण मधल्या काळामध्ये मग आंबेडकरी विचार, मग सावरकरी विचार, गांधी विचार, अशा वेगवेगळ्या विचारांमध्ये इतकी तफावत आणि इतक्या टोकाच्या भूमिका समोर येताना पाहायला मिळतात. मुळात खरोखर या तिघांमध्ये इतक्या टोकाच्या भूमिका होत्या असं तुम्हाला वाटतं का? त्यांचे आदर्श वेगवेगळे होते त्याच्यात शंका नाही आहे. त्यांचे आपलं लक्ष साधायचे मार्ग वेगवेगळे होते ते त्याच्यात शंका नाही. त्यांची लक्ष वेगवेगळी होती ते त्याच्यात पण शंका नाही. हे सगळं आपल्याला मान्य करायला हवं आणि मगच आपण आपलं जे आदर्श आहेत त्याच्या पाठीशी उभा राहण्याची हिंमत आपण दाखवू शकू. आज आपल्यामध्ये एक प्रकारची असहिष्णुता घर करून गेली आहे की मला जो आवडता विचार आहे त्याच्या विपरीत मी ऐकणार नाही आणि बोलू देणार नाही. ही जी असहिष्णुता आपल्यामध्ये आली आहे
त्याचं कारण आहे की आपल्यामध्येच अज्ञानाचा प्रभाव इतका वाढलेला आहे की आपल्या विचारावर जे पण प्रश्न उचलतं तो आपल्याला एक थ्रेट म्हणून वाटायला लागतं, शत्रू म्हणून बघायला लागतं, शत्रू एक हमला हल्ला आपल्यावरती होत आहे आणि त्याच्यात आपला पराभव होणार अशी भीती असते. म्हणून ते हिंदीमध्ये बोलतात ना सीनाजोरी, तर ते सीनाजोरी करण्याचा दडपशाही करण्याचा जी वृत्ती आता आली आहे की आमच्या विरुद्ध बोललात तर महाराष्ट्रात जगायचं आहे ना तुम्हाला, अशी एक चॅलेंज दिली जाते. आणि म्हणून जे मी पाठी पहिला बोललो की महाराष्ट्रात हे नाही बोलायचं, बंगालमध्ये ते नाही बोलायचं, कर्नाटकातमध्ये ते नाही बोलायचं, ही वृत्ती जी येत आहे ते आपल्या असहिष्णुताचं मापदंड ठरतं. सर, मुख्यतः मधल्या काळामध्ये राहुल गांधींनी सावरकरांसंदर्भातला माफीनाम्याचा उच्चार केला आणि त्यावरून पुन्हा एकदा वादंग उठलं. सावरकर आणि गांधीवाद हे दोघं एकमेकाच्या विरोधी आहेत अशा स्वरूपाचं चित्र सातत्यानं उभं राहिलेलं आहे. तुम्ही या भूमिकांना पूर्णतः दोन विरोधी भूमिका म्हणून बघता की एका मार्गावरचे दोन विचार बघता, कशा स्वरूपात बघता? मला फक्त ह्या मुद्द्यावर इतकंच सांगावं वाटतं की जे सत्य आहे, जे प्रस्थापित सत्य आहे, इतिहासात ज्याचे पुरावे आहेत ते सांगण्यात कोणाची बदनामी होते असा एक जो आता एक हे येऊन गेला आहे ते व्हायला नको. जर आपल्यामध्ये ती खंबीरता असायला पाहिजे की आपण ज्याला आदर्श मानतो त्याच्यासाठी आपण दडपशाही केल्याशिवाय आपला विचार मांडू शकू आणि दुसऱ्याला तो अधिकार देण्याचा विवेक पण आपल्यामध्ये असायला पाहिजे. मला वाटत नाही की राहुलनी जे सांगितलं त्याच्यात त्यांनी काय खोटं सांगितलं होतं. आपल्यामध्ये सत्य ऐकायची जर हिंमत नसेल तर ते वेगळी गोष्ट आहे. अगदी, म्हणजे सत्य ऐकण्याची मानसिकता कमी होत चालली आहे समाजातून आणि व्यक्तींमधून पण, हे तर स्पष्टच आहे. या बाबतीत मग ते अगदी गांधी विचाराचा जो एक वर्ग आहे तोही अनेकदा अविचारी वागताना पाहायला मिळतो, यात काही शंका नाही, आणि दोघंही विचार प्रक्रियांना सहिष्णू होण्याची गरज आहे. पण अशा परिस्थितीमध्ये आपण ज्यावेळेला गांधींच्या विचाराची चिकित्सा ही जागतिक पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर होते, सावरकरांचा विषय आल्यानंतर सावरकरांनी स्वतंत्रतेसाठी म्हणून ज्या स्वरूपाचं स्वतःचं आयुष्य बलिदान दिलं किंवा अनेक वर्ष ते कारागृहात राहिले तर त्याला नाकारून चालेल का असा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित होतो आणि त्यावरून अनेक पक्ष म्हणतात की नाही सावरकरांवर टीका करणं काही योग्य नाही, तर त्याकडे तुम्ही कसं बघतात की ती बाजू आपण नाकारलेली चालेल का? ती बाजू नाकारू शकत नाही आपण. इतिहासला जर आपण इमोशनलेस स्टडी इतिहासचा जर केला तर इतिहासची कोणतीही गोष्ट आपण नाकारू शकत नाही. ते आपल्याला स्वीकार जे इतिहासात प्रमाणित झालेली आहे, इतिहासाला मायथोलॉजिकल रंग देऊन रोमॅन्टिसाइज केलेला असेल तर ते रंग उतरवायची गरज पण आपलीच आहे, ते आपलं कर्तव्य पण होतं. आणि कित्येकदा पाहिलं गेलं आहे की इतिहासाला रोमांचित करण्यासाठी त्याला रंगबिरंगी ह्यूज केले जातात आणि तो इतिहास आपल्याला आवडतो पण खरा, कारण त्याच्यात दंतकथा पुष्कळ शिरल्या असतात. तर इतिहास प्लेन आणि सिंपल जसा आहे तसा ठेवण्याची खंबीरता आपल्यामध्ये असायला पाहिजे, हे एक हे विद्वत्ताची साईन लक्षण आहे, ते आपल्यामध्ये आज नाही आहे हे पण आपण कबूल करायला पाहिजे. सर, या पूर्ण परिमाणांमध्ये आपण जी परिमाणं लावतोय या सर्वच महान अशा व्यक्तींना, आज ते हयात नाही, मात्र अनेक बिरुदं लावली जातात, आख्यायिका जोडल्या जातात आणि त्यातून डिस्टॉर्शन होतं विचारांचंही आणि व्यक्तीचंही. तर तुम्ही दोघी बाजूंना, मग जे शांततावादी होते अहिंसक होते अशाही विचारांना आणि जे हिंसेचा मार्ग घेऊन स्वातंत्र्याकडे जात होते अशाही मार्गांना, या दोघांचंही डिस्टॉर्शन होताना पाहायला मिळतं. हो, दोघीकडे डिस्टॉर्शन आणि स्वतःचं महत्त्व वाढवून चढवून सांगण्याची एक होड लागलेली आहे. आणि ह्याच्यात आपण विसरत चाललो आहे की गांधींनी स्वतःनी हे कबूल केलं होतं की स्वतंत्रता जी भेटली आहे त्याच्यात सगळ्यांचे योगदानाचं एक महत्त्व आहे, त्याच्यात कमी जास्त काहीच नाही आहे, सगळ्यांचा
च्या योगदान सगळ्यांच्या बलिदानाचं एक टोटल रिझल्ट आझादी का खडगविना ढाल भेटते का किंवा चरखा स्पिन करून भेटते का. आणि कित्येकदा सोशल मीडियावर मला चॅलेंज दिली जाते की इंडो पाकिस्तान बॉर्डरवर जाऊन चरखा चालवून तिकडे युद्ध जिंकून दाखव हे वगैरे. हे आपल्यामध्ये राहिलेलं जे एक चाइल्डिशनेस आहे त्याचं प्रतिबिंब आहे, कारण आपण ते टोटल बघण्याची आपल्याला आपल्यामध्ये क्षमता राहिली नाही आहे. हे सहिष्णुता म्हणजे काय? तुम्ही मला कितीही नाही आवडले तरी तुम्ही केलेली गोष्टचं महत्त्व मी कमी करू शकत नाही, ही जाणीव आणि ही वर्तणूक तीच सहिष्णुताचं खरं हे आहे. आणि म्हणून मला नाही वाटत की जेव्हा मी सावरकरांचं जे सत्य होतं पूर्वीचं, काळापाणीपूर्वीचं आणि काळापाणीनंतरचं, हे बोलण्यात मला काहीही संकोच व्हायला नको. तो झाला तर ते माझी सत्याप्रत्येची निष्ठा दाखवतं की माझी निष्ठा किती कमी आहे, कमजोर आहे, की मी पॉलिटिकली करेक्ट बोलायची माझ्या मला सवय पडली आहे. मुळात सद्यपरिस्थितीमध्ये पॉलिटिकली करेक्ट राहणं किंवा लांगून चालन करणं एका विशिष्ट समाजाचं, एका वर्गाचं, आणि त्यातून सत्तागणितं जमवत राहणं हा खूप म्हणजे सहज सोपा मार्ग झालेला आहे. पण अशा परिस्थितीत तुम्ही जर आपण समाजात बघितलं तर गांधींचा विचार, अहिंसेचा मुख्यतः विचार, अगदी अहिंसक पातळीवर जरी नसला तरी कमीत कमी निरपेक्ष पातळीवर स्वीकारण्याचा वर्ग हा कमी होत चालला आहे असं दिसतंय तुम्हाला. त्याच्यात शंकाच नाही आहे की आज भारतात गांधी समर्थक मायनॉरिटीमध्ये होत चालले आहेत आणि गोडसे समर्थकची मेजॉरिटी होत चालली आहे, त्याच्यात मला शंका नाही राहिली आता. आणि त्याच्यात दोष मी माझा स्वतःचा बघतो, कारण 50 वर्षापासून माझ्या जीवनाच्या गेल्या 50 वर्ष बहुत जवळपास कदाचित 45 वर्ष मी गांधींचा वारस म्हणून वावरतोय सगळीकडे. पण त्याचं सम टोटल आज हे दिसून राहिलं आहे की गोडसेवादी आमच्यावरती हावी होऊन राहिलेत, गोडसे विचार आमच्यावर हावी होऊन राहिलेत. आणि मी जेव्हा गोडसे नाव घेतो तेव्हा त्या व्यक्तीचं नाही, ते विचार जे होता, ती मान्यता जी आहे, जी आज आपल्यावर सत्ताधीश बनून बसली आहे, त्यांनी बापूंची हत्या करावी. गोडसे तर हत्यारा होता, फक्त हत्या करवली गेली होती, हत्या केली गेली नव्हती. हे लक्षात असून सुद्धा ती विचारधारा कशी बापूंच्या गेल्याला 75 वर्षच झाली आहे, त्या फार मोठा काळ झाला नाही आहे, पण त्याच्यात अशी परिस्थिती कशी झाली की तो ती विचार भारतावर इतका प्रभावशाली होऊन सत्तेमध्ये बसलाय. पण यामध्ये आपण कमी पडलो असं कधी वाटतं का? किंवा मी माझीच चुकाच्यात बघतो, माझीच कमजोरी आहे की मी ज्याला माझा आदर्श मानतो, जी ज्याला मी माझं अनुकरणीय हे तत्व मानतो, तेच मी लोकांपुढे पुढे घेऊन जाण्यात निष्फळ झालो आहे असं मला जाणीव आहे ती. हा जर विचार भारतात अपयशी ठरत असेल किंवा कमकुवत होत असेल तर आपण जागतिक चित्र बघितलं तर जागतिक पातळीवरही उजवा विचार हा अति आक्रमक आणि सत्ताधीश होतो आहे अशा स्वरूपाचं चित्र आहे, मग अगदी रशियापासून तर फ्रान्सपासून तर अमेरिकेपर्यंत. मग याला कोण दोषी ठरवाल तुम्ही? हे बघा, सिव्हिलायझेशनची एक एक सायकलिक परंपरा आहे. लिबरल थॉट हावी होत जातो, मग 4-5 दशक झाले की तो कमजोर पडायला लागतो आणि रॅडिकल थॉट हावी व्हायला लागतो. आपण पाहिलं फर्स्ट वर्ल्ड वॉर झाली तेव्हा तेच होतं, ते दोन आदर्शांच्यामध्येच लढा होता. कलोनियलिझम फक्त एक हे होतं, मुखवटा होतो, सगळ्यांना वाटलं होतं की दॅट इज अ वॉर टू एंड ऑल वॉर्स. पण मग सेकंड वर्ल्ड वॉर झाली, त्याच्यापेक्षा पण भयानक ती झाली. त्याच्यानंतर आता जेव्हा युक्रेनमध्ये होऊन राहिलं आहे तेव्हा दररोजचा प्रश्न उठतो की थर्ड वर्ल्ड वॉर होणार का. म्हणजे ही सायकल जे आहे, रॅडिकल आयडियल्सचा प्रभावी होणं, ही सायकलिक हे
ग्लोबली आपल्याला दिसून राहिली आहेत. एका देशानंतर दुसरा देश रॅडिकल राईट विंग रूलला हे करतो आहे, अपनावतो आहे. ते पण जाणार कारण ते आपल्या भूतकाळात पण ते टिकून राहिलेलं नव्हतं. हिटलर पण आला, हिटलर पण प्रभावी झाला आणि हिटलर पण गेला. नेपोलियन पण आला, नेपोलियन पण प्रभावी झाला, तो पण गेला. हे पण जाणार सर. मुख्यतः मधल्या काळामध्ये टीका झाल्यानंतर या विचारसरणीवर किंवा सावरकरांवर ज्यावेळेला टीका झाली त्यावेळेला शरद पवारांसारखा वरिष्ठ नेता समोर आला आणि त्यानं म्हटलं की सावरकर हे विज्ञानवादी होते. गायीबद्दलचं त्यांचं विचार ह्या अत्यंत वेगळ्या स्वरूपाचं होतं. ते त्यांच्या वाङ्मयामध्ये स्पष्टपणे पाचव्या खंडामध्ये पाहायला मिळतात. अशा स्वरूपाचं स्पष्टपणे त्यांनी त्याबद्दलचा युक्तिवाद केला आणि इतकंच नाही त्यांचं जे बलिदान आहे त्याचं समर्थन आपल्याला करावंच लागेल असंही ते म्हटले. तर या त्यांच्या समर्थनाकडे तुम्ही कसं बघता? मला त्यांनी काहीही थ्रेट वाटत नाही. मी पहिलाच सांगितलं की ज्यांना ते समर्थन वाटत असेल आणि आपल्यामध्ये ती वृत्ती असते की कितीही खोटं असलं तरी पण त्याच्यातून कुठेतरी सत्याचं तत्व शोधण्याची आपल्या वृत्ती असते. कितीही सत्य असतं तर त्याच्यात काहीतरी खोटं असेल ते शोधण्याची आपली वृत्तीच असते. तर त्या पद्धतीनं आपण ते करत राहतो आणि त्याच्यात मला वाटतं की त्या शोधामुळेच त्या व्यक्तीचं खरं जे हे आहे, नेचर आहे, त्याची आयडेंटिटी आहे, ते बाहेर येतं. मला त्याच्यात हे वाटत नाही. हो, मी जसं म्हटलं तसं की काळापाणी पूर्वीचे सावरकर, काळापाणी नंतरचे सावरकर, त्याच्यात जे फरक आहे त्याच्या बाबतीत बोलण्यात आपण संकोच करायला नको. आणि त्यांच्या माफीनामाबद्दल जर बोललो तर त्याचा हा मतलब नाही होत की त्यांच्या विज्ञानवादी असण्यावर आपण शंका करतोय की दुसरं काय कारणावर शंका करतोय. शंका करणं हे आपला धर्म पण आहे आणि कर्तव्य पण आहे. आणि पण त्याच्यात सत्याची शोध लावायची वृत्ती असायला पाहिजे. ज्यावेळेला राहुल गांधींसारखा नेता, मी सावरकर नाही मी गांधी आहे असं म्हणतो, त्यावेळेला मुळात राहुल गांधींनी गांधी अण्णा लावावं की लावू नये यावर जो प्रश्न उपस्थित होतो त्याकडे तुम्ही कसं बघता? ते एक बालिश प्रवृत्ती आहे. त्याला मला गांधी आडनाव लावायचा जितका अधिकार आहे तितकाच अधिकार राहुलला पण गांधी आडनाव लावायचं आहे. ते त्याच्यावर फक्त ते लोक ज्यांना गांधी शब्दाचाच एक तिरस्कार आहे, ज्यांना गांधी शब्द घाबरवतो, तेच लोक असे प्रचार करतात. आपल्यामध्ये ती एक मेच्युरिटी असायला पाहिजे की आपण हे समजायला पाहिजे. गांधी आडनावावर कोणी एका कुटुंबाचं कॉपीराईट नाही आहे. गांधी आडनाव कित्येक लोकांचे आहेत, जसं मोदी आडनाव आहे, जसं काय किती शहा आहेत, मेहता आहेत, सिंग आहेत, गांधी आहेत लोक आणि त्यांना इतकाच, मला जितका अधिकार आहे तितकाच अधिकार आहे. आणि जर आपण मोहनदास करमचंद गांधींना राष्ट्रपिता मानत असलो तर मग गांधी आडनाव नसल्याला पण तो पण जितका मी बापूंची संतान आहे तितकाच तो पण बापूंची संतान असतो होतोच ना. पण हे मला तर वाटत नाही हे फक्त त्या लोकांची हे मोहीम आहे ज्यांना गांधी शब्दानेच घाबरगुंडी उचलते. तुम्हाला आजही असं वाटतं की जर जागतिक परिवर्तनामध्ये कोणतं एक नाव महत्त्वाचं आहे तर ते गांधी किंवा गांधींचा विचार, गांधी मुळात व्यक्ती म्हणून न बघता तो विचार म्हणून बघितला जायला पाहिजे, हा महत्त्वपूर्ण विचार. हा जो विचार आहे गांधीवादी विचार, हा विचार आजही देशाच्या विकासामध्ये मूळ विचार म्हणून पुढे येईल आणि त्यातून देश विकसित होईल अशी आशा आहे तुम्हाला? बघा, गांधींनी कोणताही नवा आविष्कार केला नव्हता. त्यांनी सत्य, अहिंसा, प्रेम आणि एकता ह्या तत्वांचा वापर केला होता आणि ते आपल्या संस्कृतीमध्ये त्याच्या पायामध्येच ते संस्कार आहेत. त्याच्याशिवाय आपली सिव्हिलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते होणंच शक्य नव्हतं. म्हणून हे जे तत्व होतं ते काय गांधींचा आविष्कार नव्हतं, ते एस्टॅब्लिश्ड फॅक्ट होते, त्यांचाच त्यांनी वापर केला. आणि म्हणून जिथपर्यंत ते आपल्या अस्तित्वाच्यासाठी अनिवार्य नाही ठरत तिथपर्यंत त्यांचं महत्त्व राहणारच आहे.
आज जर आपण फक्त ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजच्या क्रायसिसकडे बघितलं तर अहिंसक जीवनशैली अपनावल्याशिवाय आपण ह्या क्रायसिसमधून बाहेर पडू शकत नाही, आपण त्याच्यातून वाचू शकत नाही हे जाणीव आता सगळ्यांना होऊनच राहिली आहे. ते अहिंसाचंच एक हे आहे, कारण आपण जे आपल्या पर्यावरणाविरुद्ध हिंसानी वागलो आहे इतके वर्ष त्याचाच परिणाम आपण आता भोगून राहिलो आहे. तर हे जिथपर्यंत आपल्या सर्व्हायवलसाठी व्हायटल आहे, जसं ऑक्सिजन, पाणी आणि सूर्यप्रकाश आपल्या जीवन टिकून ठेवण्यासाठी व्हायटल आहे, तसे हे आयडियल्स आहेत. आणि म्हणून ते गांधीचे असलो की महावीरचे असले की बुद्धचे असले किंवा ख्राईस्टचे असले की मोहम्मदचे असले ते फरक पडत नाही, त्यांचं असणं महत्त्वाचं आहे. अगदी, ह्या विचाराचं असणं महत्त्वाचं आहे, पण हा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी मुख्यतः नव्या पिढीनं, म्हणजे अगदी तुमच्यापासून आमच्यापासून तर नव्या पिढीपर्यंत काय होणं गरजेचं वाटतं, जे आपण कमी पडलो आहे ते जर पुढच्या एका दशकामध्ये आपल्याला भरून काढायचं असेल मला काय करणं गरजेचं. मला असं वाटतं की आपण मूर्तीपूजेमध्ये जास्त व्यस्त राहिलो आहे आणि प्रतिमा, छबी आणि मूर्तीची पूजा करतो, महात्मा असो किंवा देव असो, ते सगळ्यांची अवस्था आपण तशीच करून ठेवली आहे. ते मूर्तीच आपल्याला दिसते आणि ते विचार आपल्याला कळतच नाही. जिथपर्यंत अशी दंभी भक्तीमध्ये आपण ओतप्रोत राहू, मला समजत नाही की मला ईश्वराची भक्ती दाखवायसाठी मंदिर, मस्जिद किंवा गिरजामध्येच का जावं लागतं. मला माझ्या आतमध्ये ईश्वर का कळत नाही. ज्या दिवशी ते कळायला लागणार त्या दिवशी भक्तीचा खरा अर्थ मी समजेन. आणि ते असं अशक्य नाही आहे, आपल्या संत परंपरामध्ये तेच झालेलं आहे. आत्मशोध करूनच त्यांनी ते सत्य जाणीव केलेलं आहे, तेच आत्मशोध आपल्याला करावा लागेल. आज ती वृत्ती राहिली नाही म्हणून हे प्रश्न उद्भवतो आपल्याला. सर, मुख्यतः तुमचा जो मुद्दा आहे त्याच मुद्द्याला अनुषंगून, मग महात्मा गांधी असो, सावरकर असो, आंबेडकर असो, या महान अशा व्यक्तिमत्वांना आपण व्यक्ती न ठेवता देव करत चाललो आहे, आणि हे जे व्यक्तींचं दैवीकरण करणं आहे हे घातक ठरत आहे असं वाटतंय तुम्हाला? ते घातक त्या विचारालाच होऊन राहिलं आहे, कारण आपण, मी जसं म्हटलं तेव्हा आता ते एक आकृतीचीच पूजा आणि स्तुती करण्यात व्यस्त राहतो. 14 एप्रिल आली की बाबासाहेब महत्त्वाचे होतात, 11 एप्रिल आली की महात्मा फुले महत्त्वाचे असतात, 2 ऑक्टोबर आला की महात्मा गांधीचं महत्त्व कळायला लागतं. हे सगळे जे आपण एक सोयीस्कर हे करून घेतलेले आहेत भक्तीचे प्रकार, रिच्युअल्स, ते त्या विचाराला हानिकारक होतात आणि तो विचार मग जातच नाही पुढे. आता माझीच गोष्ट करा, सगळ्यांना 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारीलाच मी आठवतो. आणि कित्येकांना जेव्हा मी निराश करतो तेव्हा त्यांची एकच डिमांड असते, पुढच्या वर्षी आम्हाला द्या. अरे, मी म्हणतो मध्ये 363 दिवस मिळतात तुम्हाला, ते बोलवा ना मला, मी येतो. पण नाही, तुषार गांधी तर 2 ऑक्टोबर किंवा 30 जानेवारीलाच असावा लागतो. ही जी वृत्ती आहे ती जिथपर्यंत राहणार तिथपर्यंत विचाराचं महत्त्व कमी होत जाणार आणि आकृतीची पूजाच होत राहणार. अगदी, देवपूजेचं अवडंबर हे जे समाजावर अनेक काळ जास्तीत जास्त गडद होत जात आहे त्यात आता आपण महात्म्यांना, व्यक्तींनाही दैवीकरण करत चाललो आहे आणि त्यातून आपण समाजाचाच घात करतो आहे. हा घात जर टाळायचा असेल तर आपल्याला विचाराची पूजा करावी लागेल, विचार आचरणात आणावा लागेल. आणि तोच मूळ उद्देश जो आहे तो तुषारजींचा आहे. तुषारजी तेच सांगत आहेत की व्यक्तिपूजा करू नका, तुम्ही विचाराची पूजा करा आणि तो आचरणात आणा. जर आपण ते करू शकलो तर निश्चितच गांधींचा विचार, जो योग्य विचार आहे, त्याला आपण पुढे घेऊन जाऊ शकू. सावरकरांचा जो योग्य असा विचार असेल, विज्ञानवादी विचार असेल, त्याला पुढे घेऊन जाऊ शकू. आंबेडकरांचा विचार जो योग्य मार्गानं, संविधानाच्या मार्गानं पुढे घेऊन जातो, त्याला घेऊन जाऊ शकू. त्यामुळे जे चांगलं आहे ते बरोबर घ्यावं,
जे चुकीचं होतं त्यावर खूप चर्चा करू नये, या मानसिकतेतून जर आपण पुढे गेलो तर निश्चितच या देशाला आपल्याला ज्या मार्गानं घेऊन जायचं आहे आणि नवा भारत घडवायचा आहे तो निश्चितपणे घडवू शकू. सर, आपण आज चर्चा केलीत, आम्हाला वेळ दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपला आभार. थँक्यू सर. सह्याद्रीची उंची म्हणजे